नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। हस्तचित्रा स्वाती नक्षत्र ही बरसणार, हवामान अभ्यासाकडे वर्तवला अंदाज। पावसाळ्यापूर्वी बाबाराव जाधव यांनी व्यक्त केलेल्या पावसमानाची बातमी सकाळने प्रसिद्ध केली होती। पावसाळ्यातील पावसाचा खंड व पाऊस कालावधी याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला। बरसेल हस्त तर शेतकरी मस्त अशी जुन्या काळातील पावसासंदर्भात अनुभवातून आलेली एक म्हण आहे। अर्थातच हस्त नक्षत्राचा पाऊस पिकासाठी जीवनदायी व शेवटच्या टप्प्यात भरघोस पीक देणारा असतो। यावेळी रविवारी तारीख 27 सकाळी 12:26 हस्त नक्षत्राला सुरुवात झाली। या नक्षत्राचे वाहन मोर असून या कालावधीत भरपूर पाऊस बरसेल। शिवाय पुढील चित्रा व स्वाती नक्षत्राचाही धोधो पाऊस पडण्याचा अंदाज। 10 गाव येथील शेषनिष्ठ शेतकरी हवामानाचे जुने जाणकार बाबाराव जाधव यांनी सकाळजवळ व्यक्त केली। पावसाळ्यापूर्वी बाबाराव जाधव यांनी व्यक्त केलेल्या पावसमानाची बातमी सकाळी प्रसिद्ध केली होती। पावसाचा खंड कालावधी याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला। पीक जोमदार येणार, पण सप्टेंबरमधील पाऊस पिकाची नासाडी करणार त्यांनी आपल्या अंदाजात सांगितले होते। रविवारी तारीख 27 नक्षत्रात पाऊस चांगला बरसण्याचे संकेत दिले। हस्त नक्षत्राचे वाहन मोर असून सध्या पाऊस बरसत असल्याचे ते म्हणाले। शिवाय 10 ऑक्टोबरला चित्रा नक्षत्र प्रारंभ होत आहे। नक्षत्राचे वाहन बेडूक असून या नक्षत्रातही पाऊस बरसणार आहे। येत्या 23 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्र सुरू होईल। या नक्षत्राचे वाहन म्हैस असून म्हशीला पाणीप्रिय असल्याने भरपूर प्रवासाची शक्यता जाधव यांनी व्यक्त केली आहे। रब्बी पिकाचा हंगाम सर्वसाधारण। यंदाच्या हंगामात सोयाबीन पीक जोरदार आले, परंतु सप्टेंबरमधील धुवाधार झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले। कपाशीला लागलेले बोंड काळोंडून सडत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे डोस असले आहेत, त्यामुळे पीक भरघोस येऊनही उत्पादन खर्च निघण्याची शेतकऱ्याची आशा मावळली आहे। पीक पाणी जोरदार होणार, परंतु वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पुढील तीनही नक्षत्रातील पावसाने शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। शिवाय जानेवारी व फेब्रुवारीच्या शेवटी अवकाळी पाऊस वारा वादळ व गारपीट अशी संकटाची मालिका शेतकऱ्यांकडे राहणार असल्याची शक्यता जाधव यांनी बोलून दाखवली। रब्बी पिकाचा हंगाम सर्वसाधारण राहील असंही ते म्हणाले। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।